बुलेटिन मध्ये आता एक ब्रेकिंग बातमी समोर येते. शरद पवार राष्ट्रवादीचे प्रमुख हे ब्रीच कँडी रुग्णालयातून आता डिस्चार्ज झाले आहेत. पोटदुखीचा त्रास झाल्यानं शरद पवारांवर 30 मार्च रोजी रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि त्यांच्या प्रकृतीत आता लक्षणीय सुधारणा झाल्यानंतर पवारांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलाय. शरद पवारांवर आणखीन एक शस्त्रक्रिया करण्याची गरज असून ती कधी करायची याचा निर्णय आता लवकरच घेतला जाणार आहे. तर आता सध्याची आपण मोठी बातमी पाहतोय. शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून आता डिस्चार्ज मिळाला आहे आणि या ठिकाणची आपण दृश्य पाहू शकताय फक्त साम टीव्हीवर. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून. वैदेही, आपण पाहतोय शरद पवारांना आता डिस्चार्ज मिळालाय, दरम्यानचे काय अपडेट्स मिळत आहेत? नक्कीच, आपण बघतोय की शरद पवार यांना तब्बल 6 दिवसानंतर जो आहे तो डिस्चार्ज मिळालेला बघायला मिळतोय आणि शरद पवार आता आपल्या राहत्या स्थळी जे आहेत रवाना झालेले आहेत आणि शरद पवार यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील जी आहे ती गाडी सध्या बघायला मिळत आहे आणि आपण बघतोय की शरद पवार यांना डिस्चार्ज देणार असल्याची माहिती नवाब मलिक आणि काही वेळेपूर्वी जी आहे ती कळवलेली होती. ट्विट करून ही माहिती कळवलेली होती, जिथे पवार देखील काही वेळापूर्वी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या शरद पवार यांना बघण्यासाठी आले होते. आणि आपण बघतोय ही आताची ताजी दृश्य जी आहे की शरद पवार आपल्या घरी जे आहे ते पोहोचलेले बघायला मिळत आहेत. काही जवळपास 72 तासापूर्वी जी आहे ती त्यांच्यावर सर्जरी झाली होती. पित्ताशयामध्ये जे आहेत ते काही खडे होते आणि त्याचा त्रास त्यांना होत असल्याची माहिती पुढे आली होती. आणि आपण बघतोय की या ठिकाणी शरद पवार जे आहेत ते आता आपल्या घरी दाखल झालेले बघायला मिळतात. नक्कीच वैदेही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहू शकतोय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य, शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या आणि आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे आणि त्या घरी दाखल झाल्या आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती आता सुधारत असून आणखीन एक शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्यात येणार आहे आणि ती लवकरच कळवण्यात येईल अशी सुद्धा माहिती रुग्णालयातून मिळाली. आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. अखेर शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय. पोटदुखीने त्रस्त होते पवार आणि आता आज त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. एंडोस्कोपी झाल्यानंतर त्यांना हा डिस्चार्ज मिळालाय.